ये साथ जो 1,46,00,000 रुपए का उसने फरोख्त किया। 1,00,000 पैकी मतलब RTGS ने। रॉयल गारमेंट ब्रांडेड रेडीमेड कपड़ों का खजाना, मशहूर मिलों के कपड़े, शेरवानी, कोट सूट वगैरह का बा एतमाद मरकज, जो बदल दे आपकी शख्सियत। आयशा नगर पुलिस स्टेशन के पास हजार खोली मालेगांव। प्रोप्राइटर अजहर रॉय। 9922334014। मानव समाचार, मानवता के हक में। आपण पाहत आहात मानव समाचार मराठी, पाहूया ठळक बातमी। मालेगाव शहरात होत असलेल्या जमीन खरेदी विक्री व्यवहारातील फसवणुकीस अंशतः आळा घालण्याचे छावणी पोलिसांद्वारे प्रयत्न। एका जोडप्याच्या मदतीने फसवणूक करणाऱ्यास अद्दल घडवली व त्यास अटक केली। पाहूया याबाबत माहिती। रजिस्ट्रार ऑफिस मध्ये मी जेव्हा खरेदी करून दिली आणि मी संबंधित कुंदन बोरसे आणि संदीप हिरे यांच्याकडे माझ्या डीडीची मागणी केली तर त्यांनी सांगितलं की मावशी तुम्हाला देतो खाली गाडीमध्ये डीडी ठेवलेला। माझं नाव अर्चना जनार्दन आहिरे, राहणार ब्राह्मणगाव, तालुका सटाणा। माझे सोयगाव शहरातील 111 गट नंबरमधील 36 आणि 37 असे दोन माझे प्लॉट होते। त्या प्लॉटांची किंमत 16,000-17,000 प्रमाणे ठरलेली होती। ती त्याची किंमत होते 69,00,000। 69,00,000 पैकी मला RTGSने 9,50,000 माझ्या खात्यामध्ये 24/11 जमा झाले। 28/11 सकाळी वासू प्रकाश शिर्के पुण्याला माझ्याकडे येऊन त्याच्या गाडीमध्ये मला खरेदीसाठी घेऊन आला। 5:30 रजिस्ट्रार ऑफिसमध्ये मी जेव्हा खरेदीसाठी गेली त्यावेळेला मला जे दस्तऐवज दाखवलं गेलं त्यामध्ये मला दाखवलेला डीडी त्याने पुण्याला तो 58,00,000 होता तो दाखवला त्याने आणि सही झाल्यावर तुम्हाला मिळेल। पण ते जे दस्तऐवज होतं त्यावर मी सही केली आणि त्यांच्याकडे मागणी केली कुंदन बोरसे आणि संदीप हिरे यांच्याकडे। त्यांनी सांगितलं मावशी खाली गाडीमध्ये आम्ही काय केलं नंतर त्यांनी तुम्हाला पैसे दिले का? नाही, मला उर्वरित रक्कम त्यांनी दिली नाही। फक्त म्हणजे चेक म्हणजे डीडी दिला पण नाही मला त्यांनी, ते लगेच पळून गेले। कितीची फसवणूक झाली तुम्ही? मला 58,00,000 माझी फसवणूक। काय केलं मग आता तुम्ही? 58,00,000 मग मी त्यांच्याकडे मागणी केली तर तक्रार केली का? मग मी दुसऱ्या दिवशी 29 तारखेला रजिस्ट्रार ऑफिसमध्ये गेली। मला आधी प्रत बघायची होती की काय आहे, त्या प्रतमध्ये ती प्रत बदललेली होती। मी जी सही केली त्यामध्ये म्हणजे जो उल्लेख होता 58,00,000 त्याच्यामध्ये नव्हता, त्याच्यामध्ये फक्त सरकारी भावाचाच उल्लेख होता आणि RTGSचाच उल्लेख होता। तर त्या संबंधित तिथे एक क्लर्क होता की म्हणजे सरकार एक मिनिट आता इकडे ऐकणं आता तारीख नका सगळे म्हणताय की इकडे पोलीस तक्रार घेत नाही तर मग आज त्यांना अटक केली तर मग त्याचं छावणी पोलीसला गेली त्यांनी सांगितले SP कडे जा, SP कडे गेली त्यांनी सांगितले छावणीकडे जा। मग मी म्हटलं आता जाऊ कुठे, मग मी विनंती केली की जर माझी छावणी पण माझी तक्रार घेत नाही आणि SP घेत नाही तर मी जाऊ कुठे? तर मला न्यायाधीश महोदयांनी मग त्यांना हे आदेश दिले, तक्रारीचे आदेश दिले। मालेगाव तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये अशी नवीन कोळी सक्रिय झाली की जमिनीचे आणि प्लॉटिंगचे बोगस खरेदी विक्री ते व्यवहार त्यांचे चालू आहेत। परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये जे आरोपी पकडलेले आहेत त्यांच्या मागं मास्टर माइंड कोण आहे, त्यांचा नेमका हे सगळं करता करिता कोण आहे, याचासुद्धा शोध लावणं खूप गरजेचं आहे। आज मालेगाव तालुक्याची एवढ्या मोठ्या प्रमाणात बदनामी होत आहे की सगळ्यात जास्त बोगस खरेदी विक्रीचे जे व्यवहार आणि काही तक्रारी आहेत मालेगाव तालुक्यामध्ये होत आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जे अधिकारी येत असतील, जसं आता ते खरेदी विक्रीचे जे अधिकारी असतील त्यांचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे। स्टॅम्प वेंडर जे आहेत त्यांचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि तलाठी असतील म्हणजे या संबंधित याच्यामध्ये जे अधिकारी आहेत त्यांचीसुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे। यामुळे शेतकऱ्यांचं, गोरगरिबांचं आणि सर्वसामान्य नागरिकांची फार मोठी फसवणूक होते आहे आणि याच्यात शासनाची पण फसवणूक आहे, याच्यात शासनाचा सुद्धा महसूल पडतो। त्याच्यामुळे माझी शासन असेल, प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन आहे यांना नम्र विनंती आहे, हा प्रकार आहे याच्यावर लवकर तोडगा काढावा आणि या नागरिकांना ज्यांची फसवणूक झाली यांना न्याय द्यावा। अन्यथा आम्ही 26 जानेवारी रोजी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहोत, याची दखल इथल्या शासन आणि प्रशासनाने घ्यावी। नाम मोहम्मद इब्राहिम मोहम्मद बशीर, मैं रहता हूँ इस्लामपुर, हमारा अपना साइकिल का दुकान है, साइकिल शोरूम मुन्ना साइकिल।
और मेरे साथ ज़मीन के अंदर एक फ्रॉड हो गया। वो फ्रॉड के अंदर जो मेन मास्टरमाइंड जो है आमिन कलेजी एक्स कारपोरेटर, ये था। इसके द्वारा सके अपने वासु सिरके, ये भाई गांव में रहने वाला बंदा है, ये लोगों ने मिलकर एक ज़मीन का सौदा मुझसे किया और सौदा करने के बाद वो ज़मीन मुझको आज तक के नहीं मिली। प्लस मैंने अपनी एक ज़मीन भरने में दिया उनको और ज़मीन की खरीदी भी हो गई है, और ख़रीदी हो जाने के बाद जो है उनका नाम भी छड़ गया है। और मैं जब उनसे रिक्वेस्ट किया कि भाई हमको जो ज़मीन का अपना सौदा हुआ तो मुझको वो ज़मीन मेरी वापस मिलना चाहिए, पर ज़मीन वापस मिली नहीं, ज़मीन का जो सौदा पूरा नहीं किया उन्होंने, कंप्लीट नहीं किया। अब मैं यहाँ पुलिस स्टेशन जब आया तो पुलिस में हमारी FIR दाखिल नहीं की गई। कब हुआ था ये आज से 6 महीना पहले। और उसके बाद जब फिर हम यहाँ सिटी पुलिस स्टेशन, छावनी पुलिस स्टेशन दौड़ते रहे, यहाँ पर कोई हमारी कार्रवाई नहीं हुई, नहीं सुना गया, तो हम क्या यहाँ से नासिक गए और उमप साहब से मुलाकात की। उन्होंने कहा कि हम आश्वासन देते आपके इस काम के अंदर कार्रवाई होगी, आप लोग 2-4 दिनों के बाद जाइए सिटी पुलिस स्टेशन में। तो हम सिटी पुलिस स्टेशन आए और उसके बाद आज जो बंदा हमारे साथ फ्रॉड किया था वासु प्रकाश सिरके, आज उसको रात में 2 बजे अटक किया गया है। इसलिए सब जितने हम लोग थे जिन लोगों के साथ फ्रॉड हुए, सब लोग इकट्ठा छावनी पुलिस स्टेशन में आए हुए हैं और हम लोग चाहते हैं कि भाई हमारे साथ इंसाफ हो और हम लोगों का प्लाट हम लोगों को वापस मिले। कुछ पैसा भी आपने दिया है उसमें? मैंने उनको जो है 11 लाख रुपया दिया हुआ है, कुछ चेक द्वारा और कुछ कैश इन हैंड, और प्लस उसके साथ जो मैंने अपनी एक ज़मीन की खरीदी भी दे दी है। अब मेरी ज़मीन भी गई, मेरे पेमेंट भी गए, सामने से उन्होंने जो वादा किया था ज़मीन देने का, आज तक वो ज़मीन भी वापस नहीं हुई। क्या खरीदी बिक्री ऑफिस के कुछ लोग इसमें शामिल हो सकते हैं क्या? क्योंकि इसमें डाउटफुल लगता है हमें, क्योंकि डॉक्यूमेंट जो तैयार करते हैं इन लोगों को बॉन्ड स्टैम्प किस तरीके से मिल जाते हैं, और दूसरा ये होता है कि समय होता है शाम में 5:30 बजे से लेकर 6 बजे के दरमियान, उस समय वो घाई करके हमें डॉक्यूमेंट पढ़ने भी नहीं देते हैं और बोलते हैं तुरंत साइन करो, आपको हम चेक दे देते हैं, DD दे देते हैं, केस दे देते हैं। इतना बोलने के बाद अपना काम निकाल लेने के बाद नीचे आने के बाद धक्का मुक्की करके वो हमें छोड़कर भाग जाते हैं। रियल नेम उसका वासु प्रकाश सिरके, ये मेन फ्रॉड जो की है। अच्छा, जितने लोगों के साथ में ये वारदात हुई है जी, सबकी खरीदी का टाइम एक ही है? सबका खरीदी का टाइम शाम में ही होता है, जब समय होता है ऑफिस बंद करने का, उस समय ये कांड किया जाता है। तो क्या लगता है कि मतलब इसमें मुलव्वस हैं अधिकारी कहीं ना कहीं कोई ना कोई तरीके से इन्वॉल्व हैं, इनके ऊपर भी सख्त से सख्त कार्रवाई होना चाहिए, जवाब जवाब होना चाहिए और रूल के अंदर जो सख्ती लाना चाहिए। भाई ऐसे फ्रॉड मालेगांव के शहर वासियों के साथ ना हो, नदी के इस पार हो या नदी के उस पार हो, अगर ये नदी के उस पार करते हैं तो मुस्लिम लोगों के साथ मुस्लिम बंदे इन्वॉल्व होते हैं, नदी के इस पार करते हैं तो गैर मुस्लिम भाइयों के साथ भी यही फ्रॉड हो रहा है। मैंने जो अपनी ज़मीन अपनी मेरी जो खरीदी हो गई थी, मैं उसका रिकॉर्ड निकाला तो संडे के दिन, पिछले संडे जो था उस संडे को वहाँ पर मैं देखा कि रिकॉर्ड पे हमारा नाम चढ़ा हुआ है, तो संडे के दिन कौन अधिकारी आए और वहाँ पर नाम चढ़ा दिया। छुट्टी के दिन तो आदमी ऑफिशियली छुट्टी होती है, ऑफिस बंद होता है, पर मेरे डॉक्यूमेंट के ऊपर संडे की तारीख लिखी हुई है। ये पॉइंट को भी नोट किया जाए, अधिकारी अगर इसमें मुलव्वस हैं तो फिर ये काम ऐसा नहीं होना चाहिए। खरीदी करते वेळी ये सहकर्मचारी जे कोणी त्यांचं संगणक आहे ते खरेदी ऑफिसमध्ये तो ड्राफ्ट चेंज होऊन अल्पदरामध्ये तो ड्राफ्ट सरकारी भावामध्ये तो खरेदी होते, नंतर जेव्हा तो मनुष्य त्यांना पैसे मागायला जातो ते एक तर पळून जातात किंवा त्यांना धक्काबुक्की करून निघून जातात, आणि नंतर मग ते CCTV लागतो, संध्याकाळपर्यंत वाट बघावी लागतो। या सर्व प्रकरणामध्ये पोलिसांकडे आपण या सर्व तक्रारदार जवळ 7-8 लोक आहेत, असे बरेच प्रकरणं आहेत मालेगाव तालुक्यामध्ये, काही तिकडच्या मुस्लिम एरियात आहेत, काही इकडच्या एरियामध्ये आहेत। या सर्व लोकांची फसवणूक होती आणि फसवणुकाची रीतसीर होती, सर्व घेणाऱ्यापासून रजिस्टर्ड ऑफिसपासून दलालापासून सर्वांचं संगनमत आहे, आणि सर्वांनी एक प्रॉपर मॅनेज करून ही चांगल्या क्वालिटीची फसवणूक होती, जेणेकरून मागे काही पुरावे उरणार नाही। परंतु पोलिसांच्या मदतीने आज पहिल्या वेळा ह्या बोगस खरेदीदारांना आम्ही चाप लावू शकलो, पोलिसांच्या मदतीने त्यांना पकडून आज त्यांच्यावर कारवाई होते। हा प्रकार पहिल्याच वेळा घडला, परंतु मालेगाव तालुक्यामध्ये जे गोरगरीब लोक आहेत ज्यांच्या जमिनी विकल्या गेल्या त्या अतिशय अल्पदरामध्ये ह्या लोकांनी विकून टाकल्या, आणि समोरच्याकडून जास्त पैसे घेऊन कमीत कमी 10-15 कोटीचा आभार करून त्या लोकांना वाऱ्यावर सोडून दिलं असे प्रकरण आहे। माझी इच्छा आहे नाही इथे फसवणूक कशी, त्यांनी कमी दरात घेतले आणि चढ्या भावात घेतलं, मग फसवणूक कशी झाली ते सांगा। नाही फसवणूक अशी होते की जर आम्हाला आता एखादा जमीन मालक आहे त्याला सांगितलं की 50 लाखात तुमची आमची जमीन घेतो, 50 लाखात घेतल्यानंतर त्याला 50 लाखाचा खरेदी खत बनवून दिलं जातं त्याच्या वकिलाला दाखवायला,
वकिलाला दाखवल्यानंतर तो वकील येस करतो, जेव्हा ते खरेदी ऑफिसमध्ये येतं तेव्हा जेव्हा सही शिक्के मारायची वेळ असते तेव्हा ते डॉक्युमेंट चेंज होतं आणि सरकारी भावात ते डॉक्युमेंट तिथे तयार होतं, त्याच्यावर मग एक वेळ बघितली जाते 5 ते 6:45 दरम्यान, मग ते अधिकारी म्हणतात पटपट आवरा ऑफिस बंद व्हायची वेळ आली, आणि अशा पद्धतीने जो खरेदी देतो त्याला घाबरून पटापट सही घेतली जाते, आणि जे अर्ध्या किंमत म्हणजे समजा 50 लाखाची मूळ किंमत आहे, बाजार भाव 50 लाख आहे, सरकारी किंमत जर 10 लाख आहे, 10 लाख रुपये RTGS मारून देतात, आणि तो प्लॉट 25 लाखात विकला गेलेला असतो, वरचे 15 लाख रुपये हे दलाल आणि जे संगणमत असतात लोक हे खाऊन टाकतात। म्हणजे ठरलेली रक्कम तुम्हाला मिळत नाही, जे भाव ठरलेले जो भाव ठरतो ती रक्कम आपल्याला मिळत नाही, सरकारी रक्कम तिथे गेल्या याच्यामध्ये सर्वांचा एक कॉर्पोरेट लेवलचा याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे, खरेदी खतापासून तर स्टॅम्प वेंडरपर्यंत, कारण स्टॅम्प वेंडर माणूस जाण्याच्या आधी तो जो स्टॅम्प वेंडर आहे तिथला त्याचं डॉक्युमेंट तयार असतं, म्हणजे खरेदी खताचं डॉक्युमेंट खालीच त्या स्टॅम्प वेंडरकडे तयार होतं, हा एकदम पद्धतशीर प्रकारचा भ्रष्टाचार। किती लोकांची फसवणूक झाली आणि आता 10 ते 15 लोकांची फसवणूक झाली, सर्व लोक इथे हजर आहेत। माझं नाव लोकेश शंकरराव निकुंभ, मी मूळचा राहणार मालेगावचं, सध्या राहणार 16 वर्षापासून मी नाशिकला राहत आहे, आणि द्याण्याला माझा पॉवर लूमचा कारखाना होता, तो कारखाना मी विक्रीस काढला आणि ती माहिती वासुप्रकाश शिर्के, त्याच्यानंतर मोहन सोनवणे, त्याच्यानंतर सतीश क्षत्रिय यांना ही माहिती कळली, यांनी नाशिकला येऊन माझ्या संपर्क साधला आणि मला विश्वासात घेऊन ते सगळी 1 कोटी 10 लाख रुपयाची रक्कम ठरवली, आणि त्याच्यानंतर त्यांनी मालेगावला आणून मला हॉटेलवर ठेवलं, तिथे सगळं पेपर नोटीस वगैरे काढली, मला म्हणे तुम्हाला 1 कोटी 11 लाख रुपये 10 लाख रुपये पूर्ण RTGS करतो, RTGS साठी माझे बँक डिटेल्स घेतले आणि इथे स्टॅम्प रजिस्ट्रार ऑफिसला आणलं, त्यांचे डॉक्युमेंट वगैरे सगळे रेडी होते, मला म्हणे की सतीश क्षत्रिय प्लॉट घेणार आहे, हा खरेदीदार आहे, तो माझ्याशी मीटिंग करवली आणि इथं आल्यावर डॉक्युमेंट वगैरे सगळे रेडी करून ठेवलेले होते, ज्यावेळेला मी 1 कोटी 11 लाखाची RTGS ची मागणी केली तर त्यावेळेस ते म्हणे की नाही म्हणे रोख पैसे देतो, रोख भरलेली बॅग मला रजिस्टर ऑफिसच्या खाली दाखवली, तर त्यांना म्हटलं ते पैसे मोजून माझ्या ताब्यात द्या, तर त्यावेळेस ते म्हटले की नाही म्हणे आता तिथे वेळ होतोय, रजिस्टर ऑफिस रजिस्टर साहेब निघून चालले, हे चालले ते चालले, लेडीज बसले आहे, आणि तिथे वर नेलं आणि वेळेवर त्यांच्याच ग्रुपमध्ये सामील असलेला दिनेश रुंगठा, त्याची पत्नी, त्याचा लहान भाऊ राकेश रुंगठा आणि त्याची पत्नी, या 4 लोकांच्या नावावर परस्पर डॉक्युमेंट करण्यात आलेले होते, आणि तिथे त्या ठिकाणी मला सांगितलं की यांना आम्ही खरेदी हे घेतोय, यांच्यासोबत यांची पार्टनरशिप आहे असं सांगून तुमचे पैसे तुम्हाला सगळे रोख कॅश भरलेली तुम्हाला मिळून जाईल असं करून, आणि मला नाशिकमध्ये माझ्या फ्लॅटच्या बाहेर गुंड उभं केलेल्याचा फोटो दाखवला, जर तू इथं विचार सही नाही केली तर तुझे लहान मुलं आणि तुझ्या बायकोचं तिथे घातपात होऊन जाईल असं वासू शिर्केनी मला त्याच्या व्हॉट्सअपवर मला तिथले त्याचे गुंड उभे असलेल्याचा फोटो दाखवून दमदाटी करून मला वर घेऊन गेले। किती दिवस झाले या गोष्टीला? झाले 16/12/2021 डिसेंबर महिन्यातली गोष्ट आहे। त्याच्यानंतर मला वरती नेलं, खरेदी केली आणि सांगितलं तुम्हाला तू वासू शिर्के मला आणि तुम्हाला एकदा सांगितलं पैसे देतो कळत नाही का म्हणे सही करा, सही घेतली, सही घेतल्यानंतर मला खाली आणलं आणि ती बॅग घेऊन सतीश क्षत्रिय वासू शिर्के दिनेश रुंगठा हे त्यांनी तिथून धक्काबुक्की करून पळ काढला। तदनंतर त्यावेळेला मी सांगितलं की मी रजिस्ट्री कॅन्सल करायचा अर्ज देतो, त्यावेळेला वासू शिर्केनी मला 1 कोटी 5 लाख रुपयाचा चेक दिला की हा चेक देतो आता रोख तर ते देऊ शकत नाही, आम्ही तुम्हाला चेकनी पैसे देतो, आणि 3 दिवस पुन्हा मला नाशिकला घेऊन गेले, तिथे मला त्यांनी चेक बँकेत डिपॉझिट करायला लावला आणि मालेगावला घेऊन आले, परत 3 दिवस हॉटेलमध्ये डांबून ठेवलं आणि 3 दिवसानंतर तो चेक बाउन्स झाला, नंतर पुन्हा मी त्याला सांगितलं की मी तुझ्यावर केस करतो, त्यावेळेस त्यांनी पुन्हा म्हणे की नाही मी तुला आता 73 लाख रुपये देऊ शकतो, ऐका नाही रॅकेट आहे जवळपास, त्यांनी आता आमच्या माहितीनुसार 8 ते 10 लोक आमच्या समोर आलेले, मी सर्व जनतेला विनंती करतो की ज्या लोक अजूनही फसले गेलेले ज्यांना माहित नाही की आम्ही आम्हालाही फसलो, प्रकार झाला या बाबतीत तुम्ही तक्रार केली नाही? मी तक्रार त्यावेळेसच पोलीस स्टेशनला केली, छावणी पोलीस स्टेशनला, त्याच्यानंतर मी नाशिक ग्रामीण SP साहेब नाशिकला तक्रार केली, त्यांनी आज करतो उद्या करतो, त्यांच्या विरोधात सगळे माझ्याकडे पुरावे आहेत, त्यांचे व्हिडिओ शूटिंग आहे, इव्हन तो 10 लाख रुपये माझ्या अकाउंटमधून चेकने वाचू शिक्षेने काढून दिले, ते चेकचे पुरावे 1 कोटी 78 लाखाची त्याची पाऊन झालेले चेक हे सगळे पुरावे, तरी सुद्धा पोलीस डिपार्टमेंटने आज करतो उद्या करतो म्हणून अजूनही केस माझी FIR दाखल केलेली नाही।